त्याच्या काळामध्ये आपला विठ्ठल परिवार एकसंघ राहण्यासाठी विठ्ठल परिवाराची निवडणूक ही वैचारिक पातळीवर न्यावी असं मी आज आपल्या सर्व पत्रकार बांधूंच्या निमित्तानं समोरच्या दोन्ही बाजूला सांगतो की आपण सगळ्यांनी वैचारिक पद्धतीनं निवडणूक लढा, विचाराची लढाई विचारानं लढा. आपण चुकीच्या पद्धतीनं बोलू नका, चुकीच्या पद्धतीनं समोरच्याला बोलायला भाग पाडू नका. सगळ्याकडे सगळंच असतंय, माझ्याकडे तर 193 पान आहे की एक एक उकलल्यावर लय भारी होईल. अजून एक त्या निमित्तानं आज मला आत्तादांनी सांगितलं की मी चालवायला मागितला, नक्कीच मी त्याचं उत्तर देईन, परंतु तुम्ही मी काय मागितलं ती सगळं नीट सांगा, मी काय काय म्हणलो होतो ती बी सांगा. आता मला सांगा बोलत आता आबा मी तुमच्याकडे येईल का, ही पत्र काय पोस्टान पाठवल्या, तुम्ही माझ्याबरोबर तुमच्याबरोबर बोललात चल ना, असं करू तसं करू, सोलापुरात बसला, मिटिंगा केल्या, काय काय केलं, पत्रकार बंधू सगळं सांगतो, वेळ येऊ द्या टप्प्यात येऊन यांचा मी कार्यक्रम करतो. उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण विचाराची लढाई विचारानं लढा. उद्याच्या काळामध्ये आपला विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू झाला.